हॅलो फ्रेंड्स, स्वागत आहे रुईज किचनमध्ये। आज आपण बनवणार आहोत एक फ्राईड राईस। अगदी परफेक्ट रेस्टॉरंट सारखा आहे, खूप सुंदर आणि कमी कमी वेळेत आणि कमीत कमी साहित्यामध्ये अगदी सेम टू सेम होतो आहे। कसा करूया बघूया। मग आता इथे आधी आपण एक तयार करून घेऊया। अंडं तयार करून घ्यायचं आहे, जे फेटलेलं असतं ते। त्यासाठी मी एक टेबलस्पून तूप घेतलेलं आहे। तुपाच्या ऐवजी तुम्ही तेलही वापरू शकता, असं काही नाही। मी इथे तूप घेतलेलं आहे कारण का तुपात अंडं फेटलं की त्याचा टेस्ट ही खूप छान येते, त्याच्यामुळे आता मी तूप घेतलेलं आहे। आणि ते तूप छानपैकी आपलं असं गरम झाले। आता मी जेवढा फ्राईड राईस बनवणार आहे त्याच्यासाठी मी 4 अंडी इथे घेतलेली आहेत। आपण आता ती अंडी तुपावरती टाकून घेऊया। आणि ह्याच्यामध्ये आता आपण 1/4 टीस्पून काळी मिरीची पावडर आणि चवीनुसार मीठ टाकून ते व्यवस्थित पेटून घेऊया। हा जो मी फ्राईड राईस करते तो साधारण एक 5 लोकांसाठी असा आहे। आता आपण व्यवस्थित असं आपलं अंडं हे छानपैकी पेटून घेणार आहोत। हे बघा, अशा पद्धतीने आता आपलं अंडं व्यवस्थित पेटून तयार झालेलं आहे। आता आपण ते साईडला ठेवून आता आपल्या बाकीच्या राईसला सुरुवात करूया। आता इथे एका पॅनमध्ये मी 4 टेबलस्पून तेल घेतलेलं आहे। फ्राईड राईसला तेल थोडंसं जास्त लागतं, त्याच्यामुळे इथे मी 4 टेबलस्पून तेल घेतलेलं आहे। तेल व्यवस्थित गरम करून घ्यायचंय। आता ह्याच्यामध्ये मी 1 टेबलस्पून बारीक चिरलेलं आलं घेतलेलं आहे आणि 2 टेबलस्पून बारीक चिरलेली लसूण घेतलेली आहे। आलं आणि लसूण ही बारीक चिरून घ्यायची आहे। आणि आता आपण जेवढे व्हेजिटेबल्स टाकू आलं लसूणपासून, ते सगळं आपण हाय फ्लेमवरती व्यवस्थित परतवून घ्यायचं आहे। आपल्याला ते भातामध्ये जास्त शिजवायचं नाही आहे, फक्त असं परतवून घ्यायचं आहे छानपैकी। आता आपण ह्याच्यामध्ये गाजर, कांदा, कोबी आणि भोपळी मिरची असं बारीक चिरून टाकायचं आहे। साधारण हे सगळं मी 1/2 कप घेतलेलं आहे। मेजरिंग कप जे असतात ते मेजरिंग कप 1/2 कप असं सगळं मी ते चिरून घेतलेलं आहे। आणि हे सगळं आपण आता तेलावरती परत असं एकदा परतवून घेऊया। आपल्याला हे थोडंसं असं कच्चं असंच ठेवायचं आहे, ते खाताना थोडंसं क्रिस्पी असं लागलं पाहिजे, एकदम शिजवायचं नाही आहे ते आपल्याला, त्याच्यामुळे आपण ते फक्त परतवून घेतोय। आता ह्याच्यामध्ये मी 2 टेबलस्पून सोया सॉस टाकून घेते। आणि 2 टेबलस्पून ग्रीन चिली सॉस। आणि आता ह्याच्यामध्ये आपण 1 टेबलस्पून व्हिनेगर टाकून घेतलेलं आहे। आता हे सगळं आपल्याला व्यवस्थित मिक्स करून घ्यायचं आहे। खूप सोप्या पद्धतीने परफेक्ट असा रेस्टॉरंट स्टाईल आपला एक फ्राईड राईस तयार होणार आहे। आणि इथे आता मी 1/4 टीस्पून काळी मिरीची पावडर टाकून घेतली आहे आणि चवीनुसार मीठ टाकून घ्यायचं आहे। आता आपल्या भाज्या व्यवस्थित सॉसमध्ये परतवून झाल्यात। आता आपण जे अंडं तयार केलेलं होतं फेटलेलं, त्यातलं 1/2 अंडं आता आपण हे वापरणार आहोत आधी। आणि थोडंसं ह्याच्यामध्ये आपण कांद्याची पात ही बारीक चिरून टाकायची आहे।
आता हे सगळं आपण सॉसमध्ये सगळे व्यवस्थित परतवून घेऊया. आता एक फ्राईड राईससाठी जो मसाला लागतो तो आपला तयार झालेला आहे. इथे मी बासमती राईस असा शिजवून घेतलेला आहे. इथे मेजरिंग कप, एक कप तांदळाचा मी हा भात शिजवून घेतलेला आहे. हा भात कसा शिजवायचा ह्याची ऑलरेडी मी भरपूर राईसच्या रेसिपी चॅनलवर टाकलेल्या आहे, त्याच्यामध्ये मी सांगितलेलं आहे हा राईस कसा असा मोकळा असा होतो असा शिजवून घ्यायचा असतो, त्याची रेसिपी ऑलरेडी चॅनलवरती आहे, तुम्ही तिथे चेक करू शकता. तो सगळा भात आता मी याच्यामध्ये टाकून घेतलेला आहे. या जेवढ्या मी भाज्या सांगितल्या होत्या प्रत्येक मी अर्धा अर्धा कप घेतलेलं होतं, त्या सगळ्यासाठी मी एक कप तांदूळ जो असतो तो तांदूळ शिजवून त्याचा हा एवढा सगळा राईस मी तयार केलेला आहे. आता हा राईस आपण मिक्स करताना मी ज्या पद्धतीने करते, फक्त तो खालून काढायचा आणि परत तो वरती टाकायचा असा नुसता तो आपण करायचा. मी ढवळण्याची माझी जी पद्धत आहे या पद्धतीने जसा तुम्ही ढवळलत तर तुमचा तांदूळ हा अजिबात तुटणार नाही. अब तुमचा राईस हा अख्खाच्या अख्खा असा राहतो, अजिबात त्याला काहीही असा तुटल्यासारखा वगैरे होत नाही तो, आणि त्याला मसालाही सगळीकडनं व्यवस्थित असा लागतो. त्यामुळे तो ढवळताना हा फक्त खालून उचलायचा आणि परत वरती टाकायचा असं सगळीकडनं आपण केलात की आपला राईस हा परफेक्ट अख्खाच्या अख्खा हा राहतो. अशा पद्धतीने तो आपण मिक्स करून घ्यायचा आहे. आता जे उरलेलं अंड होतं ते आता आपण परत ह्याच्यामध्ये टाकून घेऊया. आणि थोडी कांद्याची पात ही परत एकदा आपण थोडीशी टाकून घेऊया. आणि आता परत आपण त्याच पद्धतीने हा राईस मिक्स करून घ्यायचा आहे. इथे जर तुम्हाला वाटलं की तुम्हाला मीठ थोडं कमी वाटत असेल तर तुम्ही इथे चेक करून मीठ पाहिजे असेल तर त्याच्यामध्ये एक्स्ट्रा टाकू शकता. पण सोया सॉस वगैरे टाकलेला असतो आणि आपण ऑलरेडी आधी मसाल्यामध्ये मीठ टाकल्यामुळे मीठ टाकायची परत गरज लागत नाही. आणि अशा पद्धतीने सुंदर परफेक्ट असा रेस्टॉरंट स्टाईल एक फ्राईड राईस आपला हा तयार झालेला आहे. फ्रेंड्स, रेसिपी कशी वाटली मला कमेंट्स करून नक्की सांगा. चॅनल सबस्क्राईब करायला विसरू नका. भेटूया नवीन रेसिपीसोबत.